स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव 2024, थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। घ्या संकेश्वरी मिरची 180 रुपये, गुंटूर मिरची 220 रुपये, लवंगी मिरची 220 रुपये, बॅडगी मिरची 290 रुपये, कश्मीरी मिरची 480 रुपये किलो, तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत। जिरे 340, धणा 160, खोबरे राजापुरी 140, तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा। माझ्यासाठी पोलूस कोडेगावचा प्रत्येक कार्यकर्ता वाघच, आमदार विश्वजित कदम च्या आशीर्वाद आहे। आणि म्हणून सांगलीमध्ये एक भाषण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या समोर झालं, त्यात मी काही परखड भूमिका घेतली। पुन्हा एक 3 मेला भाषण झालं, त्यातही काहीतरी मी बोलून गेलो। ठीक आहे, आता थोडं जोश असतो म्हणून काही बोलून गेलो, पण मला एवढंच सांगायचं आहे, माझ्यासाठी, महाराष्ट्रासाठी कदाचित मी वाघ असेल, माझ्यासाठी पलूस कडेगावातला प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्यासाठी वाघ आहे। एवढं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, जे साहेबांच्या विचाराची माणसं आहेत ही तुम्ही सगळी वाघ आहात, एवढं लक्षात ठेवा। आणि त्याच्यासाठी तुमचं माझं नातं हे कुठलीही राजकीय परिस्थिती येऊ दे, हे कायमचं। वनश्री मोहनराव कदम दादा, डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांनी शिक्षण, राजकारण, समाजकार्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केले। दादांचे जीवन सर्वसन्माननीय लोकांमध्येच गेले। ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ते आमदार, हा प्रवास खूप प्रेरणादायक आहे। महाराष्ट्रातील जनतेच्या भरभरून आशीर्वादाने ते सातत्याने कार्यरत राहिले। माझ्यासाठी त्यांचा आशीर्वाद खूप मोलाचा आहे, असे मत माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी पलूस येथे केले। सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार वनश्री मोहनराव कदम शेठ, भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय पुणे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींसाठी पाण्याचे टँकर वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम बोलत होते। व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले, नगर परिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले, काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल, गटविकास अधिकारी अरविंद माने, मुख्याधिकारी निर्मला राशींकर, बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे, उपसभापती संजय पवार, ज्येष्ठ नेते पांडुरंग सूर्यवंशी, गणपतराव सावंत, उत्तम पवार, विशाल दळवी, भरत इनामदार, सुनील सावंत, शरद शिंदे, विश्वास पाटील, सुरेश खारगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। सर्वांचे स्वागत प्रास्ताविक बी डी पाटील यांनी केले। यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती सुहास पुदाले, बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे, काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल, उत्तम पवार यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी उपसभापती संजय पवार, कुमार माळी, जयश्री पाटील, बाजार समितीचे सर्व संचालक मिलिंद डाके, वैभव उगळे, रतन पाटील यांच्यासह पलूस, सावंतपूर, मोराळे, सांडगेवाडी, रामानंदनगर, नागठाणे, तुपारी, भिलवडी, माळवाडी, खंडोबाचीवाडी, भिलवडी स्टेशन, वसगडे, सुखवाडी, हजारवाडी, खटाव, कुंडल, बांबवडे, सुरेगाव, अंकलखोप, दह्यारी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। आभार मारुती चव्हाण यांनी मानले, सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले।